वसमत तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आणि SDM साहेब उपविभागीय अधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलं. निवेदनाचा विषय असा होता की वसमत तालुक्यातील स्टोन क्रेशर जे विनापरवाना चालत आहेत, सर्रासपणे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे, तरीसुद्धा महसूल प्रशासनाचं त्या ठिकाणी दुर्लक्षपणा, नजरअंदाजपणा, म्हणजे एकंदरीत तहसील प्रशासनाचा हात या इथल्या क्रेशरवाल्यांना आणि माफियांकडं आहे, त्यांच्या डोक्यावरती हात इथल्या महसूल प्रशासनाचा आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे. तहसीलदार साहेब ज्या दिवशीपासून इथं वसमतला जॉईन झाले त्या दिवशीपासून आजपर्यंत आम्ही क्रेशरची, वसमत तालुक्यातल्या सगळ्या क्रेशरची मागणी केली की कोणकोणत्या क्रेशरला परवानगी आहे, तर त्यांनी स्पष्टपणे लेखी स्वरूपात तहसीलच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला स्पष्टपणे लिहून दिले की कुठल्याही वसमत तालुक्यामध्ये क्रेशरला परवानगी नाही. जर तहसील आणि महसूल प्रशासनाची परवानगी नसेल तर इथल्या तहसीलदार साहेबांनी काय नेमकं घेऊन यांना अंतर्गत परवानगी दिली का असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो. शासनाचा करोडो रुपयाचा महसूल इथल्या तहसीलदार साहेबांनी आणि तहसीलच्या अधिकाऱ्यांनी बुडवण्याचं काम केलं आणि इथल्या आमची प्रामुख्यानं आज निवेदन दिलं आणि त्या निवेदनात प्रामुख्यानं मागणी आमची अशी आहे की संबंधित सगळे क्रेशर तात्काळ बंद झाले पाहिजे. निवळ बंद नव्हे तर संबंधित सगळ्या क्रेशरधारकांवरला आजपर्यंतचा दंड त्यांच्यापासून आकारण्यात यावा आणि संबंधित यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि महसूलचे जे अधिकारी आहेत ज्यांनी आजपर्यंत हे क्रेशर चालवण्यामध्ये इनडायरेक्टली सपोर्ट केला अशा संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आमची असेल. जर ह्या आमच्या मागण्या लवकर जर मान्य नाही झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आक्रमकपणे इथल्या प्रशासनाचा, इथल्या महसूल अधिकाऱ्यांचा धिक्कारपणे निषेध करेल. अनेक प्रकारे आम्ही आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं.